दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नव्यानेच आरंभ करत असलेल्या डेली व्ह्यू या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या घडामोडी, सामाजिक, राजकीय, क्रीडा व सांस्कृतिक व इतर घडामोडी दररोज आपण आपल्या समोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. निश्चितच आपले सहकार्य लाभेल अशी आशा व्यक्त करतो. तर पाहण्यासाठी विसरू नका डेली व्ह्यू न्यूज. बारामाही पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून रिंगरोड केल्यास हजारो लाखो शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. असे असताना देखील सरकार जाणून बुजून पिकाऊ जमिनीतून रिंगरोड करण्याचा घाट रचत आहे असा आरोप करत शेतकरी वर्गाने संबंधित कार्यालयात जाऊन विरोध दर्शवला आहे. मुचंडी, कलकाम, मुदगा, शिंदोळी, आलारवाड या भागातून 50 ते 60 शेतकरी शनिवारी सकाळी बेळगाव येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकार कार्यालयाला भेट देऊन हा रिंगरोड होऊ नये असा विरोध दर्शवत निवेदन सादर केले आहे. या पिकाऊ जमिनीमध्ये प्रामुख्याने ऊस, भात पीक, कडधान्य व जनावरांना लागणारा चारा या शेतीवरच उत्पादित केला जातो. एवढेच नसून म्हशीपालन, गायी पालन, मेंढी पालन याचबरोबर दुग्ध व्यवसायही मोठ्या प्रमाणात केला जातो व बेळगाव मधूनच देशात परदेशामध्ये भाजीपाला व बासमती व इतर उत्तम दर्जाचे भात पीक उत्पादित करून पाठवले जाते. यापूर्वीही अशाच प्रकारे रिंगरोड करण्याचा घाट घातला होता. त्यावेळी तालुका पंचायतीतील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 42 सदस्यांनी विरोध दर्शवून एकमताने ठराव पास करून हा प्रकल्प बंद केला होता. पण अचानक सध्याच्या सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न चालवला आहे. याला शेतकरी वर्गातून विरोध मोठ्या प्रमाणात होत आहे. जोपर्यंत हा प्रकल्प रद्द केला जात नाही तोपर्यंत शेतकरी वर्ग रस्त्यावरची लढाई करण्यास सज्ज असल्याचे माजी तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर म्हणाले. बेळगाव शहराच्या जवळपास असलेली सर्व शेती काळी असल्याने या जमिनीमध्ये शेतकऱ्यांना म्हणावे तसे पीक उत्पादन करता येते. पण सरकारच्या या धोरणामुळे सध्या शेतकरी संकटात सापडला आहे. अशा या शेतकऱ्यांवरील संकट दूर करण्यासाठी सरकारने गांभीर्याने विचारणा करून हा प्रकल्प बंद करावा अथवा नापीक जमिनीतून करण्यास शेतकऱ्यांचा विरोध नाही असेही यावेळी भाऊ जाधव बोलताना म्हणाले. अष्टेकर, मुदगावचा नागरिक शेतकरी. आज ह्या हायवे अथॉरिटी ऑफिसमध्ये ॲक्विजिशनच्या संदर्भात आमच्या गावचे शेतकरी जवळजवळ 50-60 शेतकरी आले परत येणार आहेत की जेणेकरून आम्हाला रोड नको आहे म्हणून. कारण पूर्व भागात जर विचार केलं मुदगाव असू देत, शिंदोळी असू देत किंवा तारेवाडी येथील एक सुपीक जमीन आहे जेणेकरून त्यातून बारमाही पिकं घेतली जातात. ते तीनही असतील, चारही असतील, कधी कधी पाचही पिकं होऊ शकतील असा हा जमिनीचा पट्टा आहे. मी ज्यावेळेला तालुका पंचायत मेंबर असताना त्यावेळेला आम्ही संपूर्णतः एकवटून 42,000 पैकी एक मुखीनं विरोध दर्शवला होता आणि तशा संदर्भात आमचे सन्माननीय मतावेळीचे अध्यक्ष शंकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली DC साहेबांना आम्ही निवेदन पण दिलं होतं. मला एकच सांगायचं सरकारला तुमच्या ह्या मीडियाच्या माध्यमातून की हा जर रोड झाला तर त्याच्या ठिकाणी हजारो लाखो कुटुंब देशोधडीला लागणार आहेत. जेणेकरून जे हे शेतीत जाऊन नापी म्हणजे तुम्ही आता जिथं एक हिरवळीचं जंगल आहे त्या ठिकाणी तुम्ही काँक्रीटचं जंगल उभं करणार आहे आणि त्याच्यामुळं टोटल तर संपूर्ण तर परिसराचं वातावरण बिघडून जाणार आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की त्या ठिकाणी फक्त पिकं तेवढीच घेतली जात नाहीत जेणेकरून त्या ठिकाणी रताळे असतील किंवा ऊस असेल, भात असेल किंवा कडधान्य असेल किंवा भाजीपाला असेल. हा जो संपूर्णतः स्वच्छ आणि सुंदर असा जसं काही ऑर्गॅनिकसारखं ही जी पिकं मिळतात आणि तीच आपण खातो आहे आणि ते जर बदलतं आम्हाला ती पिकंसुद्धा दुसरीकडनं आयात करावी लागणार आहे. तिसरी गोष्ट जर म्हटला ह्याच्यावरती दुग्धपालन व्यवसाय हा मोठा अगदी झालेला आहे या पूर्व भागात. कारण नंदिनी असू देत किंवा आमच्या KMFचं असू देत किंवा इतर जे छोटे मोठे सह्याद्री असू देत किंवा इतर सर्व संस्था आहेत त्यांची डेअरीच्या संदर्भात आणि त्याचा जो चारा मिळणार आहे तो आम्ही जो बांध असतो शेतातला त्या ह्याच्यावर आमच्यात मिळवला जातो आहे. आणि त्याच्यासाठी माझं सरकारला विनंती आहे कुठल्याही गोष्टीत काही करून घेऊ नये. कारण तो जो रोजचं जे आमचं चलन चालतं आहे ते मोठं अडचणीचं येणार आहे आणि त्या चलनासाठी म्हणून आम्हाला हे शेती ठेवणे जरुरी आहे. तुम्ही काँक्रीटचं जंगल केल्यानंतर ना तिथं का हवा शुद्धीकरण आहे. आज शेतकऱ्यांवर एवढी संकटं झाली आहेत की लिंपी सारखा जो जनावरांचा रोग झाला असेल किंवा गेल्या 1-2 वर्षाच्या पाठीमागं आमचा जो करोना होता त्याचं झालं असेल ह्या धक्क्यातनं सावरत असताना तुम्ही आणि परत हा मोठा धक्का देत आहेत. मी सरकारला
एक इशारा देऊ इच्छितो की जर यदा कदाचित त्यांनी ह्या रोडच्या पाठीमागे लागून रोड करायचा जर घाट घातला तर 100% तुम्हाला विरोध होणारच. एक तर शेतकरी मरावा लागेल नाहीतर सरकार मरावा लागेल, हे शेवटचा पर्याय राहणार. त्याच्यामुळं मी त्याला पर्यायी रोड असताना तुम्ही पर्यायी भाग आहेत जर अनेक 2-4 किलोमीटर गेल्यानंतर कर्डेगुद्दीसारखा जो डोंगराळ भाग आहे आणि ती सरकारी जमीन आहे, मी त्यावेळेलाही सुचवलं आणि आजही सुचवतो. तुमच्या सुधारणा करण्याबद्दल आमची ना नाही आहे, पण कुठल्याही परिस्थितीत काही कुणा तुम्हाला हा रोड कॅन्सल करून नापीक जमिनीत घातला तर आमचंही नाही. भले त्या ठिकाणी माझी जरी नापीक असेल किंवा आमच्या शेतकरी जरी असेल तरी आम्ही सरकारला मी नक्की 100% सहकार करू. पण पिकाऊ जमिनीत जर करत असाल तर 100% हा जो आत्ता जो इशारा दिला तो इशारा राहणार. शेतकरी न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई केल्याशिवाय ह्या महाराष्ट्र एकरी समितीच्या माध्यमातून केल्याशिवाय कधीही राहणार नाही, म्हणून शेवटचा आम्ही सरकारला इशारा देतो. यावेळी सुरेश चौगुले, महेश पाटील, मल्लाप्पा ओबानपूर, नारायण कनबरकर, कॅप्टन सातेरी पाटील व इतर शेतकरी वर्ग उपस्थित होता.